जेमतेम महिनाभरापूर्वी झालेल्या गारपिटीची जखम भरत नाही तो शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव मिळेनासा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा प्रचंड उद्रेक झालाय। शेतकऱ्याचा हा संताप, आपल्या शेतातील कोबीचे गड्डे फावड्याने फोडून टाकले। जालना जिल्ह्यातील पाहेगाव मधील ही दृश्य, चार दिवसांपूर्वी घडलेली घटना। कोबीला 1 रुपया किलोपेक्षाही कमी भाव मिळत असल्याने प्रेमसिंग चव्हाण या शेतकऱ्याच्या संयमाचा बांध फुटला। पिकासाठी केलेला खर्च उत्पन्नापेक्षा मोठा आहे, या उत्पन्नातून खर्च निघणं तर दूरच, वाहतुकीलाही घरातून पैसा ओतावा लागतोय। यामुळेच सरकारी धोरणावर संतापलेल्या प्रेमसिंग यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। माझं शेतामध्ये गोबीचं पीक होतं साहेब, पूर्ण परिपक्व झाल्यानंतर आम्हाला गोबीचं पीक 2 ते 3 दिवसात काढावं लागतं साहेब। ते पूर्ण पिकल्यानंतर आम्हाला शेतीच्या बाहेर काढावं लागतं आणि मार्केटला न्यावं लागतं। पण जेव्हा मी मार्केटला नेलो तेव्हा मला योग्य भाव मिळालाच नाही, त्याच्यामुळे मी संतप्त झालो साहेब। प्रति किलो 1 रुपया किलो हा भाव कोणताही शेतकरी स्वीकारू शकत नाही, त्यामुळे शेतीत भाजीपाला घेणं सोडून मजुरी करून पोट भरण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे। आता खर्च जाऊन तर काही रुपया नाही पडला साहेब, 2-4 हजार रुपये आले ते फक्त, ते बी पैसा दिसला नाही सर, काय करणार सर, मरणार फाशी खाणार हे आमच्यावर समस्या आहे, आता काय करणार आहे आम्ही। मला एवढं राबराब कष्ट करून शेतकऱ्याला 50 रुपये सुद्धा हातात भेटत नाही, म्हणजे किती व्यथा आहे सर शेतकऱ्याची। भाजीपाला लागवडीतून घर चालवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या चव्हाण यांचं हे स्वप्न देखील कवडीमोल भावानं उधळून लावलंय। चव्हाण यांचे मित्र असलेल्या गणेश शेळके या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची देखील अशीच अवस्था आहे, त्यामुळे उद्विग्न झालेल्या त्यांच्या मित्रानं प्रेमसिंग यांचा कोबी नष्ट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। मी शेजारच्या शेतामध्ये काम करत होतो माझ्या, आणि हा गोबी इकून मार्केटहून आलता तर त्याला विचारलं तुला काय भाव गेली गोबी काय भेटले, तो काही न बोलता त्याच्या दणादण त्याची गोबी तोडण्यात आणि ती मोडतोड करण्यात लागला। मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा असं करू नको, पीक चांगलं आहे तोडू नको, तो काही समजवण्याच्या मनस्थितीत नव्हता। सध्या राज्यातील शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे, शेतीमालाला भाव मिळत नसल्यानं बळीराजा मेटाकुटीला आलाय, त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। मात्र शेतकऱ्याचं मरण गांभीर्यानं घेतलं जात नाहीये, त्यामुळे डोळ्या देखत आपल्या पिकांवर अशा प्रकारे फावडं फिरवण्याची वेळ बळीराजावर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।